तर कसे काय सर्व मजेत ना। तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आपण आहोत हातीस गावामध्ये। हे बघा, पाठच्या साईडला आहे तो हातीस गाव, आहे नदी आणि त्याच्या पलीकडे तोंडेगाव। तर तोंडेगाव म्हटल्यावर तुम्हाला माहितीच असेल कोणाचं पहिलं नाव येतं, तर संदीप काका पावसकर। तर त्यांना फोन वगैरे आत्ता लावला होता, तर ते आहेत असे बोलले आहेत पण कुठे आहेत ते समजत नाही आहे। तर चला मग जाऊया बघू। हो ते जे खोपटं आहे ना ते बघा, तर तिकडे असावेत ते। चला जाऊया। अचानक भयानक, तर कॉल लावलेला होता आत्ताच आणि तर खय आहेत बघूया। कोण म्हणता बेवड्याक मान नाय, तुमच्या समोर सादर आहे। हे बघा, कोण म्हणता बेवड्याक मान नाय, जे तुम्हाला लाल टी शर्ट वर दिसतात आहेत ना तेच आहेत संदीप काका। कोण म्हणता बेवड्याक मान नाय। तर आहे ना तुम्हाला नौका विहार करायचो असत म्हणजे इथे। हे बघा, हे जे तुम्ही वातावरण बघताय ना एकदम फ्रेश मस्तपैकी, या वातावरणात फिरायला इतकी मजा वाटते ना। आणि समोरच हातीस गाव आणि हातीस गावातलं बाबर शेख जे प्रेक्षणीय स्थळ आहे, तर तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता। पण एक खास गोष्ट म्हणजे संदीप काका, म्हणजे तुम्ही इथे आलात ना तर कधीच असं आहे ना म्हणजे नाराजगी व्यक्त करून जाणार नाही, कारण इतके हसवतात ना ते म्हणजे जबरदस्त। तर संदीप काकांचा नंबर आहे ना मी स्क्रीनवर देतो आहे, तर तुम्हाला यायचं वगैरे असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लाईव्ह वगैरे पण येतात, किंवा अजून इंस्टाग्राम असू दे किंवा यूट्यूब चॅनल असू दे, तर त्या माध्यमाद्वारे पण ते असं मनोरंजन वगैरे करत असतात। तर त्यांचं यूट्यूबचं चॅनल मी अस्सल कोकणकर संदीप पावसकर असं आहे, तर नक्की त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। या ठिकाणी आहेत संदीप काका। अरे कोण म्हणता बेवड्याक मान नाय। तर अचानक भयानक भेट। भाडं घेऊन आलोय रिक्षाचं, होय टाकीन झो वलटवून, टी शर्ट वर नावच आहे, दांडको पण हातात आहे। हा मस्त वाटतंय पण ते तुमच्यावर। तर फायनली आपण बसलेलो आहोत इकडे संदीप काकांच्या लाकडी होडी मध्ये। जबरदस्त फिलिंग, लाकडी होडी नाही भेटत होय ना, फायबरच्या गोड्या आपल्या आहेत तशा, पण ह्या होडीचे आहे ना वाऱ्या बेऱ्याला कधी हलत नाही, एकदम मजबूत होडी। आत्ता एकदम क्लिअर जबरदस्त। बाकी तुम्ही मी मजेत एकदम। खूप दिवसापासून म्हणवतो कि यायचं 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 यायचं, टाइम पण ना भेटत ते आहेच। खूप जण येतात, खूप जण आले होते सर्व, पण निखिल टप्पाल खारजी तो रावळ्या नितीन सातपे सर परत ते वैभू तळगावकर वगैरे आले होते। तर मंडळी फिरायचं असेल इकडे यायचं असेल तुम्हाला पावसकर काकांची कॉमेडी प्रत्यक्षात पाहिजे असेल तर नक्की या। मी तुम्हाला आधीच माझी सांगितलं आहे म्हणजे आधीच स्क्रीनवर मोबाईल नंबर वगैरे दिला आहे, तर नक्की कॉन्टॅक्ट करून या। फक्त जरा आहे ना अगोदर कॉन्टॅक्ट करा, कारण कसं तुम्ही नाहीतर अर्जंट वगैरे कॉल करायचात आणि नेमके पावसकर काका इथे बिझी असायचे। आधी कॉन्टॅक्ट करून जा, किमान एक दिवस तरी अगोदर कॉन्टॅक्ट करून जा, म्हणजे ते तुम्हाला सांगतील की या दिवशी या किंवा या दिवशी येऊ नका। ऋत्विज मजेत मजेत एकदम बर मस्त एकदम जगास कोकणाचे मस्तच पाहिजे। हो म्हणजे काय तर काय आपण मासे मटण खातो मजेतच मजेतच। तर ऋत्विज नागवेकर आहे इथे एक ऑलराऊंडर गोलंदाज हातीसचा, तुझी गोलंदाजी मला खूप आवडते हा ऋत्विज। धन्यवाद रोमन भाव। तर आता आपण आहे ना थोडंफार म्हणजे पावसकर काका बोललेत की हे आहेत ना, तर त्यांना काहीतरी मंत्र कानमंत्र द्यायचा प्रयत्न करणार आहेत। तर पावसकर काका कानमंत्र ना तुमचा द्या काय तो, म्हणजे आम्हाला पण द्या आणि ह्यांना पण द्या। ऐकायचो आहे, हो ऐकायचं। व्यसन काय, दारू पितात त्याच व्यसन नाही किंवा सिगरेट पितात त्याच व्यसन नाही आहे, बरोबर। प्रत्येकाक जा हवा म्हणजे चहाचा व्यसनच,
समजलं ना. हा मग ही जी व्यसन आहेत ना, म्हणजे दररोज ज्याची सवय आहे त्या व्यसन झाला, लक्षात आला. असं काय ना की दारू पितात व्यसनी असं काय नसतं. अरे दारू एक वेळ चांगली, कारण दारूची नशे काही वेळा उतरतात माहिती आहे. पण तुमच्या आमच्या मला जाती धर्माची नशे आहे ना, माहिती आहे ना, जाती धर्माची नशा, राजकारण नशा ही उतरत नाही कधी. समजलं ना, म्हणून व्यसनावर कोणी रागवायचं नाही, पण सांगून ठेवतो तुम्हाला नाही खायचं. समजलं ना, तुम्ही पण दारू पिशा याच्या पुढे नाही ना, नक्की ना. हा सिगरेट ओढशाल, विमल गुटखा खाशाल, अजिबात खायचं नाही. समजलं ना, पुरी खायचं बघशाल, हा पुरीची वाटणं फिरशाल, अजिबात नाही ना. शबाश, देशासाठी जीव देशाल ना, देशासाठी जीव देणार याच्यात नाही, मग जगून उपयोग काय, मग देशाचा जीव दिलो बरो. औस्कर काकांची कॉमेडी तर बघितली तुम्ही, पण जास्त करून फेमस यांचं डायलॉग तर तुम्हाला माहित असतात, कोण म्हणता बेवड्याक मान नाय. पण आता जरा थोडा थोडा माझ असं वाटतंय की ह्यो डायलॉग जरा जुनो झालो, तर पाऊसकर काका जरा काहीतरी नवीन दाखवा. रापचिक असा, रापचिक रापचिक दाखवा जरा. अरे रापचिक माहितीये, पूर्वी दारू पिऊन घराशी काय काय लोक जायचे ना, तेव्हा आजी बिजी म्हणजे म्हातारी लोक म्हणायची काय मूत पिऊन आलोस. त्याच्यामुळे ह्या मूत पिऊन पिऊन ना कंपनीन मनावर घेतल्या आणि मूत नावाची दारू चालू केल्या. तुम्ही म्हणता बेवड्याक मान नाय बघ. तर काका खरोखर खरोखर दारू आणली आहे ती, खरोखर दारूच्या दुकानात जा आणि त्याच्या साग मूट नावाची दारू द्या, MOOT एवढी मोठी बाटली येत बघ. एवढी 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 काय, कमी पैशात जास्त की काय? कमी पैशात नाही, स्टँडर्ड आहे ना, जरा जास्तच पैसे, पण आम्ही महागाई नाही अजिबात घाबरत. तर मंडळी, तर आता आपण म्हणजे पाऊसकर काकांना भेटून आता परत जातोय, कारण मी आलो होतो रिक्षाचं भाडं घेऊन. तर खास वगैरे म्हणजे काकांना भेटतच होतं, भेटायचं म्हणजे आमची काय भेट होत राहतेच कारण आमच्या जवळच आहेत, पण एकदम खास असं भेटायचं होतं. त्यांचं काम सुद्धा होतं, पण त्यांचं काम जरा राहून गेलं कारण फेसबुक आणि यूट्यूबचं जरा मॉनिटायझेशन असू दे किंवा अजून काही गोष्टी असू दे अपलोडिंगच्या, तर त्यांचं थोडंफार काम होतं. तर काका बोलले आहेत कधीतरी एक दिवस वेळ काढून ये, कारण आत्ता आहे ना पर्यटक यायची वेळ पण झाली आहे, त्यामुळे काका पण थोडे बिझी असतील. पाटी आपल्या ऋत्विज आहे आणि इथे आहेत पाऊसकर काका, खास आपल्याला सोडताय आता तिकडे नेऊन. तर परत एकदा भेटू आपण लवकरच. तुम्हाला ही पाऊसकर काकांबरोबरची व्हिडिओ आहे ना ती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या.